समोर बसलेली मुलगी म्हणाली मॅम मी ते सेक्सटॉय वापरलं ना ते क्लिट्रिसच्या तिथे खूप दुखतं असं का बरं आजच्या एपिसोडमध्ये ऐकूया क्लिट्रिस म्हणजे शिशनिका व जायना आणि अराजुल बद्दल स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे याच उद्देशाने मी वी फॉर जायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे मी डॉक्टर निलिमा देशपांडे मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ साऊंड्स ग्रेट प्रचंड कुतूहल आणि तितकंच अज्ञान हा निकष लावायचा म्हणलं तर योनीचा त्यात पहिला नंबर लागेल त्यामुळेच योनीचं गूढ अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न या एपिसोडमध्ये आपण करणार आहोत सो so, मॅडम फर्स्ट थिंग फर्स्ट वजायना म्हणजेच योनीचा विचार करता कोणकोणत्या गोष्टींचा त्यात समावेश होतो ॲनाटॉमिकली म्हणलं तर वजायना तो भाग असतो ज्याच्यातनं पिरियड ब्लड बाहेर येतं ती एरिया एका बाईच्या जेनिटल्स बद्दल आपण जर विचार केला तर खरं म्हणलं तर ती सगळी एरिया जेनिटल्स म्हणून ओळखली जाते म्हणजे राईट फ्रॉम पुढचा जो भाग असतो जिथे केस असतात त्याला आपण मॉन्स प्युबीस असं म्हणतो त्याच्या आजूबाजूला जे ओठ असतात मोठे ओठ असतात ते आपण लेबिया मेजोरा म्हणतो जे छोटे ओठ असतात त्याला लेबिया मायनोरा असं म्हणतात जिथे लेबिया मायनोरा वरच्या बाजूला भेटतात आणि कवर करतात त्या एरियाच्या खाली क्लिटरस म्हणजे शिशनिका असते त्याला एक हुड असतं छोटासा चमडीचा भाग असतो जसं पुरुषांच्या पिनसला कव्हर करणारं स्किन असते फोर स्किन म्हणतात तसंच एक हुड असतं जे क्लिटरसला कव्हर करतं hmm. क्लिटरसच्या एरियाच्या इमिजिएटली खाली लघवीच्या नळीचं ओपनिंग असतं आणि त्याच्या आत त्याच्या खाली वजायनाचं ओपनिंग असतं ह्या सगळ्याच अंतर खूप छोटं असतं बऱ्याचशा बायकांमध्ये दीड ते दोन सेंटीमीटरचं सा साधारणपणे अंतर असतं दोन अडीच जास्तीत जास्त जिथे लेबिया मायनोरा मागे भेटतं त्या एरियाला आपण फोरशेट म्हणतो आणि त्या एरियामध्ये आणि संडासच्या नळीच्या ओपनिंगच्या मधली जी एरिया असते त्याला आपण पेरेनियम म्हणतो खालनं बघितलं तर ही सगळी एरिया एक डायमंड शेपची दिसते पुढचा भाग पुढचा ट्रायएंगल आणि मागचा ट्रायएंगल हे दोन ट्रायंगल्स मिळून ह्या सगळ्या एरियाला आपण जेनिटल्स असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये योनी मार्ग म्हणजे ऍक्च्युअल वजायना जे आहे तो एकच भाग असतो जिथे एन्सर्ट केलं जातं इंटरकोसच्या वेळेला किंवा जिथून बाळ बाहेर येतं किंवा जिथून पिरियड ब्लड बाहेर येतं त्या एरियाला आपण वजायना म्हणतो ओके okay. आजच्या एपिसोडमध्ये आपण मेजरली फोकस करणार आहोत

तीन चार ते चार सेंटीमीटर असू शकतं आणि त्याच्या आजूबाजूचे जे क्रुरे म्हणतो आपण जे खालचे पाय असतात ते दोन्ही बाजूच्या बोन्सपर्यंत जातात आणि त्याचे जे आजूबाजूचे एरेक्ट, जे टिश्यू असतं त्याला आपण इरेक्ट इरेक्टाईल टिश्यू किंवा इरोजिनस टिश्यू असतो बायकांमध्ये त्या क्लिट्रिसच्या आजूबाजूला लघवीच्या नळीच्या आजूबाजूला आणि योनीमार्गाच्या पुढच्या वॉलवरती म्हणजे फ्रंट वॉल ऑफ द जायनावरती ब्लॅडरच्या आजूबाजूला आणि लघवीच्या नळीच्या आजूबाजूला हे सगळं या सगळ्या एरियाजचा समावेश त्या इराजिनस टिश्यूमध्ये धरला जातो तर त्याचं फंक्शन काय आहे तर मेनली बायकांमध्ये क्लिटरसचं फंक्शन अराउजलशी रिलेटेड आहे आणि प्लेजरशी रिलेटेड आहे हो त्याचं एक्सटेंडेड फंक्शन आपल्या वेलबीइंगसाठी well ऑक्सिटोसिन रिलीजसाठी ऑक्सिटोसिनचं रोल फक्त ब्रेन फंक्शन म्हणजे न्यूरो ट्रान्समिटर म्हणून नाही तर बॉडीमध्ये एका हॉर्मोनचा रोल पण असतो म्हणजे ऑक्सिटोसिनचा रोल ब्लड प्रेशर रेग्युलेशनमध्ये पण आहे हार्टच्या रेग्युलेशनमध्ये पण आहे ऑक्सिटोसिनच्या बरोबर सेरोटोनिन डोपमिन ह्याचे जेव्हा फंक्शन एकत्र असतात तेव्हा ब्रेन हेल्थ हॅपीनेस वेलबिईंग ह्या well गोष्टींशी पण जुळलेला जातो ऑक्सिटोसिन हा कपल um, मध्ये मग हाच ऑक्सिटोसिन जेव्हा बाळाचा जन्म होतो त्याच्याबरोबर मध्ये त्यामुळे क्लिटरल स्टिम्युलेशन आणि क्लिटरसच्या साठी जे जे होत असतं त्याचे रोल लोकल फक्त नसून एका स्त्रीच्या पूर्ण शरीरामध्ये त्याचा इफेक्ट असतो असं पण म्हणायला हरकत नाही फक्त मुद्दा इथं हाच येतो की अनेक स्त्रियांना आणि पुरुषांनाही शिक्षणिकेविषयी अजिबात माहिती नसते तर हे खरंच खरं आहे का आणि असं असेल तर यामागची कारणं काय आहेत ॲपस्युटली खरं आहे आणि ह्याचं कारण म्हणजे आपण लहानपणी लहानपणी काय मोठ्यांमध्ये पण बघतो की पुरुषांचे जे, जे जेनेटल्स असतात ते खूप ऑब्वियस असतात पेनेस विजिबल असतात स्क्रोटम विजिबल असतं त्याच्या उलट बायकांचे जे जेनेटल्स लपलेले असतात अगदीच पाय बाजूला केल्याखेरीज आतलं काहीच दिसत नाही आपल्याच देशात नाही तर पूर्ण जगामध्ये मुलांना आणि मुलींना सेक्शुआलिटी एज्युकेशन आणि त्यांच्या बॉडीच्या वेगवेगळ्या वेग वेग पार्ट्सबद्दलचं एज्युकेशन क्वचितच दिलं जातं इतक्या ओपनली तर मुलींना नाहीच मिळत आपल्या जेनेटल्समधनं प्लेजर मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं किंवा केलं जातं ह्याचं डिस्कशनसुद्धा खूप गिल्ट आणि शेम आणि ब्लेम त्याच्याबद्दल लाज वाटायला पाहिजे किंवा ते लपून ठेवायला पाहिजे त्याच्याबद्दल बोललं गेलं नाही पाहिजे किंवा त्याच्याबद्दल सांगितलं गेलं नाही पाहिजे अशी सिक्रेसी खूप असते तर ते लपून ठेवल्यामुळे खूप मुली अशा अज्ञानात असतात की बाबा नक्की पिरियड्स म्हणजे काय मग लघवी कुठून येते मग सेक्स कुठे घडतं अजूनही माझ्याकडे असे पेश पेशंट्स म्हणा क्लायंट्स येतात म्हणा जे एज्युकेटेड असतात ग्रॅज्युएट्स असतात पण त्यांना सेक्स कुठं करायचं असतं हे माहिती नसतं वजायना नक्की कुठं असतो पिनिसचा रोल काय असतो मॅस्टरबेशन म्हणजे काय असतं ते करायचं असतं का नसतं आणि भीतीपोटी ते दोन्ही नाही करत म्हणजे बघत पण नाहीत हात पण लावत नाहीत आणि त्याच्या संबंधी जे जे करावं लागतं ते, ते पण करत नाहीत म्हणजे स्वच्छताही बाळगत नाहीत की तिथे हातच लावायला नको त्यामुळे पेनिसच्या फोरस्किनच्या खाली हात लावायचा नाही किंवा अशा पण बायका आजही येतात की ज्यांना तपासायला गेलं की क्लेट्रिसच्या भोवती किंवा लेबियाच्या भोवती असं पांढरं पांढरं सगळं तिथं अडकलेलं असतं म्हणजे कधी त्यांनी आंघोळ करताना पण ती जागा धुतलेली नसते ते क्लेट्रिसचं होड सगळं तिथे चिकटलेलं असतं तिथे इन्फेक्शन असतं मग तिथे वास येत असतो सेक्स केल्यानंतर ती जागा स्व स्वच्छ कशी ठेवायची हे माहिती नसतं कुठल्या एरियाला स्टिम्युलेट केलं की काय सेन्सेशन्स येतात ये हे त्यांना ओळखूनही घ्यायचं नसतं किंवा आपल्या बॉडीचे जे सिक्रेशन्स असतात त्याच्याबद्दलच घृण असते की तोंडामध्ये सलायवा आहे त्यामुळे किसिंग मध्ये सलायवा येतं किंवा त्या सलायवाचं काय रोल आहे किसिंग मध्ये आणि मध्ये आणि मग खाली लुब्रिकेशन येतं ह्याचा काहीतरी संबंध आहे हे त्यांना माहिती नसतं मग मा लुब्रिकेशन येतं तर त्याचं पुढे करायचं काय किंवा त्याचा रोल काय आहे ते जागा जा, ती जागा स्वच्छ कशी ठेवायची आधी आणि नंतर सेक्सच्या हे माहिती नसतं तर हे जे अज्ञान आहे ते लॅक ऑफ सेक्स एज्युकेशन एज्युकेशन मुळे आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो आपल्या सोसायटीमध्ये आणि कल्चरमध्ये सेक्सबद्दल आणि जेनेटल्सबद्दल जो तिरस्कार आहे किंवा कमीपणा दाखवला जातो ह्या गोष्टींबद्दल ओळखणं किंवा त्याच्याबद्दल बोलणं जी ओपननेस नाहीये त्यामुळे सुद्धा हे सगळे डाऊट्स आणि कन्सर्न्स येतात आपल्या डाउट्सचं निरसन करण्यासाठी जी एफर्ट घ्यावं लागतं तिथं पण बाधा असते कारण की हे मटेरियल सरासर आता तरी पो पोनचे व्हिडिओज अवेलेबल आहेत एज्युकेशन सगळ्यात दुःखाची गोष्ट अशी आहे की आपले टीनेज पॉप्युलेशन आहे ते पोन वापरतात ता स्वतःला एज्युकेट uh, करून घेण्याबद्दल आणि हे नंतर विसरतात की पोन ही फॅन्टसी आहे ही रियालिटी नाही आहे त्यामुळे जेव्हा कपल्स इंटरकोस करायला जातात बाबा तिथे अशा प्रकारचे केस असतात किंवा अशा प्रकारचं डिस्चार्ज असतं किंवा अशा प्रकारचा वास असतो हे त्यांना ॲक्सेप्टच होत नाही मग इथंच जेव्हा ऑबस्टिकल येतं तेव्हा नेक्स्ट स्टेप त्यांना घेता येत नाही मग क्लिटरेस कुठे आहे त्याचं फंक्शन काय त्याला किती वेळ स्टिम्युलेशन लागतं आणि कधी लागतं हे जेव्हा समजतच नाही त्यामुळे मग तिथे कपल इंट्रॅक्शनमध्ये प्रॉब्लेम येतो आता कुठलीही डिफिकल्टी असते ते कपल्स इव्हेंच्युअली नॅव्हिगेट करतात कारण की त्यांच्या मनामध्ये गोल वेगळा असतो खूप कपल्स असे असतात की सेक्शुअल प्लेजर हे गरजेचं कुठं आहे मूल झालं तेवढंच पर्पज आहे सेक्स कशाला करायचं मुलांसाठी मग मूल होण्यापुरतं जेवढं करायला लागतं तेवढंच करायचं मग बाकी सगळं बंद पाडायचं अशी समजूत असते तर हे जे सगळे लिमिटिंग बिलिफ्स किंवा कन्सर्न्स असतात त्यामुळे आपले जेनेटल्स काय आहेत तिथे सेन्सेशन्स काय होतात कुठल्या पार्टचं काय सेन्सेशन असतं आणि त्याचं आपल्या ओव्हरऑल सेक्शुआॅलिटीमध्ये कॉन्ट्रीब्युशन काय असतं मुलांमध्ये आणि मुलींमध्ये फरक काय असतो त्यांच्या ब्रेन लेवलमध्ये काय फरक असतो आणि बॉडी लेवलला काय फरक असतो त्यांच्या इरोजिनस झोन्समध्ये कसा फरक असतो आणि ते कसे स्टिम्युलेट करायचं ह्याचं एज्युकेशन कपल्सनासुद्धा नसतं आणि ते एक्सप्लोअर कसं करायचं हे माहिती नसतं त्यामुळे ह्या इग्नोरन्स खाली क्लिटरसला इग्नो इतकी वर्ष फक्त क्लायंट्स नाही तर डॉक्टरांनी सुद्धा इग्नोर केलेलं आहे सायंटिफिक रिसर्चमध्येच मध्येच क्लिटरस इग्नोर केलेलं आहे इतक्या इतक्या वर्षांमध्ये तर आपण काय म्हणणार ॲव्हरेज पॉप्युलेशन ह्याच्याबद्दल माहिती आता घेत आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर बोललात मॅडम तुम्ही बोलताना मास्टर पेशन आणि क्लिटरचे उल्लेख केलात तर याच्याबद्दल सांगता थोडं पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये ऑर्गॅझम गॅप असते असं म्हणतात आणि uh, हा रिसर्च प्रिडॉमिनेटली नेदरलँडमध्ये झाला होता ड्युरेक्स या कंपनीने स्पॉन्सर केलेला रिसर्च होता बघायला की ॲव्हरेज टाईम ऑर्गॅझम लिहायला म्हणजे उत्तेजित व्हायला हाईट उत्तेजनाची हाईट पोहोचून ग्लोबल जे प्लेजर एक्सपिरियन्स करतो कुठलाही पुरुष त्याला आपण ऑर्गॅझम म्हणतो बहुतेक पुरुषांमध्ये इजॅक्युलेशन आणि ऑर्गॅझम हे सायमल्टेनियसली होत असतं नेसेसरी आहे काही पुरुष न करता सुद्धा ऑरगॅजम एक्सपिरियन्स करतात हे आपल्याला माहिती आहे पण साधारणपणे पुरुषांना ऑर्गॅझम अचीव्ह करायला काही मिनिट्स फोर फाईव्ह सिक्स मिनिट्स लागतात ॲज महिलांना स्त्रियांना ऑर्गॅझम अचीव्ह करायला ॲव्हरेज ड्युरेशन फोर्टीन टू सिक्स्टीन मिनिट्स आहे तर हे जे गॅप आहे हा जो फरक आहे त्याला आपण ऑर्गॅझम गॅप असं म्हणतो तर ह्या ऑर्गॅझम गॅपला न समजल्यामुळे बरचसं डिससॅटिस्फॅक्शन आहे असं म्हणतात सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये की अजूनही असे काही कपल्स येतात की पुरुष त्या स्त्रीला अप्रोचच करत नाही जोपर्यंत त्याला इरेक्शन येत नाही त्याचं त्याच्या इरेक्शनवरती इतकं कमी कॉन्फिडन्स असतं की जोपर्यंत मला इरेक्शन येत नाही तोपर्यंत मी परफॉर्म करू शकेन की नाही मला माहिती नाही म्हणून मी तिला अप्रोचच करत नाही मला इरेक्शन आल्यानंतर मी तिला ओढून घेतो आणि म्हणतो चल आता आपण सेक्स करूया मग तोपर्यंत तिची तर मानसिक तर फगेट तयारी तिची जेनेटिल्सची पण तयारी झालेली नसते तसंच कोरड्या अवस्थेत तो अटेम्प्ट करतो इंटरकोस आणि मग स्वतःचं काम संपलं की वळून झोपून टाकतो मग ती जी स्त्री असते महिला असते तिचे जस्ट अरावजल सुरू झालेला असतो तिथे जस्ट तिची मानसिक तयारी सुरू झालेली असते शारीरिक तयारी हळूहळू होत असते आणि मग खाली ल्युब्रिकेशन झाल्यानंतर तिचं ऑर्गॅझम अर्धवट राहतं किंवा पूर्ण होत नाही त्यामुळे तिला त्या, त्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये समाधान मिळत नाही तर ह्या सगळ्यामध्ये क्लिटरसचा रोल खूप महत्त्वाचा आहे ह्या समाधान अचीवमेंटमध्ये तर आपल्याला माहिती आहे या स्टडीजमधनं की थर्टी पर्सेंटपेक्षा म्हणजे लेस दॅन वन इन थ्री विमेन फक्त पिनोबॅन म्हणजे इंटरकोर्समधून समाधान अचीव्ह करतात का ह्या सगळ्या भानगडींमुळे की अवेअरनेसच नाही आहे की एका बाईला फिजिकली आणि मेंटली सेक्शुअल प्लेजर डिराईव्ह करण्यासाठी वेळ लागतो त्या वेळेचा उपयोग आपण पूर्वी बोललेल्या एका पॉडकास्टमध्ये फोर प्ले कसा करायचा का करायचा किती महत्त्वाचा आहे ह्याच्याबद्दल आपण बोललो होतो आपल्या इरेक्शनवरती कॉन्फिडन्स असणं गेलेलं इरेक्शन आपण परत अचीव्ह करू शकतो ह्याचा कॉन्फिडन्स असणं हे मास्टरबेशन मधनं त्या पुरुषांनी स्वतःला ट्रेन करायचं असतं न की फक्त ऑर्गॅझम प्रॅक्टिस करणं हे पण आपण पन बोललेलो आहोत मग हे जी प्रेपरेटरी फेज असते त्या महिलेसाठी ती त्या क्लिटरसच्या ब्लड फ्लोला एन्हान्स करत असते आणि मग जेव्हा क्लिटरल स्टिम्युलेशन सुरू होतं विद ऑर विदाउट इंटरकॉर्स त्या त्यावेळेला त्या क्लेटरसचा ब्लड फ्लो वाढल्यामुळे आणि मग बाकीच्या बॉडीच्या इरोजिनस झोनचा स्टिम्युलेट केल्यामुळे ऑर्गॅझम्सचे मल्टिपल पाथवेज होत असतात त्या स्त्रीमध्ये त्यामुळे फक्त क्लिटरसवरती फोकस न करता होल बॉडीवरती आणि एंगेजमेंटवरती इंटिमेसीवरती प्लेजरेबल थॉट्सवरती इंटिमेसीवरती वर्ड्सवरती अॅफर्मेशन्सवरती निप्पल आणि ब्रेस्ट स्टिम्युलेशनवरती मानाचे स्टिम्युलेशनवरती कमरेचा भाग स्टिम्युलेट केल्याने हातांशी खेळल्याने मग क्लिटरसवरती फोकस केल्याने थाईजवरती फोकस केल्याने मग ती अरावजल पीकला येऊन मग ती ऑर्गॅझम एक्सपिरियन्स करू शकते तर हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की क्लिटरल स्टिम्युलेशन हे एका स्त्रीच्या प्लेजरेबल ऑर्गॅझम आणि सॅटिस्फॅक्शन साठी खूप 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 महत्वाचं आहे आणि ज्या स्टडीजमध्ये आपण ॲन मध्ये ज्या बायकांना ऑर्गॅझम एक्सपिरियन्स करता येत नाही हे दिसून आलं आहे की फार कमी सिच्युएशन आहेत मे बी सर्जरी आहे किंवा काही मेंटल इलनेस आहे काही मेडिसिन्स आहेत काही कारणामुळे सपोज नर्व सप्लाय क्लिटरचं डॅमेज झाले तर हे जर काही रेअर गोष्टी एलिमिनेट केल्या तर बाकीच्या सगळ्या बायकांना ऑर्गॅझमचं ट्रेनिंग स्वतःला दिल्याने इव्हेंच्युअली त्या सगळ्या बायका ऑगॅक होऊ शकतात हे जा, ही समजूत ठेवली मग जे स्टिम्युलेशन आहे ते किती वेळ करावं लागतं कसं करावं लागतं कुठल्या एजला ते चेंज होतं हे प्रत्येक बाईनी तिच्या शरीरापासून समजून घेणं आणि शिकणं हे खूप गरजेचं हे आपल्याला लक्षात येतं रिसर्च म्हणणं ओके okay. मॅडम क्लिटरसारखं अजून एक उत्सुकता असलेला विषय असतो की जी स्पॉट जी स्पॉट म्हणजे नेमकं काय का आणि तो कुठे असतो जी स्पॉट सारखे अजून पण स्पॉट्स असतात जे आपण <laughs> रिसर्च मधन अॅनाटॉमिकल रिसर्च मधन आणि खूप डिटेल न्युरोलॉजिकल स्टडीज मधन डिस्कवर झालेला आहे तर ग्राफेनबर्ग नावाचं एक सायंटिस्ट होतं त्यांनी शोधून काढलं होतं की वजायना मार्ग त्याचा जो फ्रंट वॉल आहे समोरची जी वॉल आहे त्याच्यामध्ये नर्वसचं एक कॉम्बिनेशन आहे एक एक अशी डेन्सिटी आहे ज्याला स्टिम्युलेट केलं की अरावजल जास्त वाढतं किंवा प्लेजर सेन्सेशन वाढतं ते साधारण कसं डिटेक्ट करायचं की एक आपण सपोज बोट वजायनामध्ये घातलं आणि इकडे आहे माझ्याकडे ये असं बोट आपण कोणाकडे केलं तर ती जी फिगर आहे किंवा ती जी ऍक्शन आहे ती जर फ्रंट वॉलला स्टिम्युलेट करण्यामध्ये आपण स्ट्रोकिंग केलं तर जी एरिया स्टिम्युलेट होते पुढच्या हाडाच्या मागे त्या एरियाला जी स्पॉट असं म्हणतात आता जेव्हा मी अनॅटमी एक्सप्लेन केली होती क्लिट्रिसची त्याच्यामध्ये हे पण समजावून सांगितलं होतं की तो सगळा एरिया एरॉजिनस झोन आहे म्हणजे क्लिट्रिस जे दिसतं तो भाग जो दिसत नाही तो भाग त्याच्या आजूबाजूचे जे लेग्स किंवा क्रुरे आपण क्लेट्रिसचे म्हणतात जे हाडाच्या आजूबाजूला असतात लघवीची नळी आणि लघवीच्या नळीपासून जाणारी आतला भाग म्हणजे ऑलमोस्ट लघवीच्या पिशवीपर्यंत पोहोचणारा जो वजाइच जो भाग असतो तो सगळा इरोजिनस समजला जातो म्हणजे तिथे पोचणारे सगळे नर्व ब्लड वेसल्स जेव्हा स्टिम्युलेट होतात जेव्हा ते तिथला ब्लड फ्लो वाढतो तेव्हा त्या सगळ्या एरियाला स्टिम्युलेट केल्याने तिथे अराउजल जास्त होतं प्लेजर जास्त मिळतं आता हे समजून घेणं महत्वाचं आहे की फक्त जी स्पॉट स्टिम्युलेट करून कोणी अराऊज होत नाही स्त्रियांचं जे शरीर आहे ते त्यामुळे कॉम्प्लेक्स आहे कॉम्प्लेक्स आहे ते पूर्ण इन्वॉल्व्ह होत असतं सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये अनलाईक मेन मेनची जी इरोजिनस झोन आहे ते जास्त करून त्यांच्या जेनेटल्सच्या भोवती असतं आणि त्यांच्या साईटवरती असतं म्हणून पुरुष विज्युअल पॉन जास्त कन्झ्युम करतात आणि बायका जे आहे ते ऑडिटरी किंवा पुस्तकात लिहिलेलं किंवा आपल्या इमॅजिनेशनमध्ये रचलेल्या गोष्टी त्या जास्ती करतात आणि बायकांमध्ये जे इरोजिनस झोन्स बाकी शरीरावरती असतात त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रा जेनेटल साईट्स निपल स्टिम्युलेशन आहे मानेचा भाग आहे कमरेचा भाग आहे हातातल्या आतल्या भाग बाजूचा भाग आहे प्लस आपण जे बोलतो किंवा सांगतो तिला सेक्सच्या वेळेला विस्पर करतो कानामध्ये त्या सगळ्या गोष्टी इन्वॉल्वड असतात त्या न्यूरॉनल पाथवेजसाठी जे खाली जाऊन मग क्लिटरस आणि त्याच्या आजूबाजूच्या भागाला ब्लड फ्लो वाढवतात आणि मग तिकडचं जी इराजिनिसिटी असते म्हणजे स्टिम्युलेट केल्यावरती हो जे प्लेजर सेन्सेशन वाढायची शक्यता असते ती वाढत असते ऑर्गॅझम ही गोष्ट मेंदूत घडत असते पण हे सगळे पाथवेज त्याला फेसिलिटेट करत असतात वाढवत असतात हे लक्षात घेणं महत्वाचं आहे तर फक्त जी स्पॉट किंवा ए स्पॉट किंवा ओ स्पॉट किंवा वजायनाचा स्पॉट किंवा आतमध्ये स्टिम्युलेट करणं फक्त त्यांनी ऑगॅझम येत नाही तर हे बाकी सगळ्या गोष्टींना त्यात इन्वॉल्व्ह करणं एका स्त्रीसाठी खूप महत्वाचं ठरतं त्यामुळे त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो फोर प्लेला का वेळ द्यायला ह्याच्यासाठी आहे आणि डायरेक्ट क्लिटरल स्टिम्युलेशन काही महिलांना ऑलमोस्ट फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिटसाठी लागू शकतं क्लिटरल स्टिम्युलेशनमध्ये सुद्धा क्लिट्रेसच्या आजूबाजूची एरिया तितकीच सेन्सिटिव्ह असते त्यामुळे डायरेक्टली क्लेटरसला कंटिन्युअसली स्टिम्युलेट केलेलं सुद्धा अनकम्फर्टेबल होऊ शकतं जशी ती पहिली मुलगी होती ती म्हणाली मी डायरेक्टली स्टिम्युलेट केले की दुखतं का जेव्हा त्या क्लिटरसला ब्लड फ्लो खूप वाढतो आणि ते नर्वज अराऊज होतात तिथे डायरेक्टली स्टिम्युलेट केलं की ते अनकम्फर्टेबल होऊ शकतं तर त्यावेळेला त्याचं त्या स्टिम्युलेशन क्लेटरसपासून बाजूला नेणं त्याच्या भोवतीभोवती नेणं आणि मग परत येणं परत बाजूला जाणं परत जवळ येणं ह्या अशा अशा ऍक्टिव्हिटीज करणं गरजेचं असतं म्हणजे ते अरावजल हाय राहतं आणि मग ऑर्गेस्मिक व्हायची शक्यता जास्त असते आणि महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये हा महत्वाचा फरक असतो की महिला मल्टी ऑर्गिक होऊ शकतात म्हणजे तुम्ही तर काय सॉरी बी ते समजून सांगायचं विसरले पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये जेव्हा आपण सेक्श्युअल रिस्पॉन्स सायकल बघतो तेव्हा स्त्रियांमध्ये प्लेजर जेव्हा खूप हाय असतं त्याचा जेव्हा फेज असतो त्यावेळेला ऑर्गॅझम्स जे घडत असतात ते मेंदूमध्ये घडत असतं आणि ऑर्गॅझम एक ट्रान्स स्टेट क्रिएट करते ब्रेनमध्ये जिथे खूप प्लेजर असतं पूर्ण बॉडीमध्ये ते प्लेजरचे व्हायब्रेशन्स असतात ब्लड फ्लो वाढलेलं असतं तर ती जी फेज असते ती बायकांमध्ये रिपीट करू शकतात म्हणजे एकानंतर दुसरं दुसऱ्यानंतर तिसरं असं जर स्टिम्युलेशन कंटिन्यू केलं तर ती बाई ते रिपीटेडली एक्सपिरियन्स करू शकते असं आपण म्हणतो की बायका ज्या असतात त्यांना मल्टिपल ऑर्गॅझम्स एक्सपिरियन्स करायची कॅपॅसिटी असते सगळ्यांना हवे असतात असे नाही आणि सगळ्यांना होतातच असे नाही आणि सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळतेच असं नाही हे ऑर्गॅझम्स एक्सपिरियन्स करायला एका पार्टनर किंवा त्या पार्टनर बरोबर तर ह्याच्यामध्ये काही क्रायटेरिया असतात किंवा काही रिक्वायरमेंट्स असतात की तुमचा जो पार्टनर आहे त्याला शिकायची तयारी पाहिजे की तुम्हाला ऑर्गॅझम कसं करता येईल आणि सपोज तुम्ही एकटे असलात तर कुठलं तरी सेक्सटॉय किंवा स्टिम्युलेशन युज करून तुम्हाला वेळ घेण्याची गरज असते की तुम्ही तुमचे ऑर्गॅझिम्स एक्सपिरियन्स करू शकता आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळे प्रकारचे ऑर्गॅझम्स असतात हेही आपण ओळखले आणि बहुतेकदा कुठल्याही प्रकारचे जे ऑर्गॅझम असतं ते युजुअली एका स्त्रीमध्ये सिमिलर असतं म्हणजे एक एकच बाई वेगवेगळे प्रकारचे ऑर्गॅझम्स युजुअली नाही एक्सपिरियन्स करत तर एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी ड्राईव्ह केलेलं एक सेक्स्ट्रॉ आहे ज्याला आपण लायन एस म्हणून म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्या ऑगॅझम्सबद्दल शिकायला मिळतं की आपले ऑर्गॅझम्स कसे आहेत तर त्यांनी एक तीन प्रकारचे ऑर्गॅझम्स डिस्क्राईब केले आहेत महिलांमध्ये एकाला आपण म्हणतो की ते वेव्स सारखं आहे की म्हणजे एकामागे एक लाटा आल्यासारखं ऑर्गॅझम्स येतात दुसरं ऑर्गॅझम आहे का वॉल्केनोसारखी की बिल्डअप खूप असतं मग अचानक खूप मोठा प्लेजरचा धमाका झाल्यासारखं वाटतं आणि तिसरं आहे त्याला आपण म्हणतो एक सारखं म्हणजे खूप बिल्डअप होतं आणि मग ते हळूहळू असं क्रॅश किंवा क्रम्बल होतं त्याचं जे डिक्रीज व्हायची जी ड्युरेशन असतं ते हळूहळू हळू कमी होणारी असते तर मग जसं म्हणलं वेव्ह आहे अॅवलॉन्च आहे आणि वॉल्केनो आहे हे तीन प्रकार डिस्क्राईब केलेले आहेत ऑर्गॅझम्सचे तर बहुतेक स्त्रियांना काय होते की ते इनफ स्वतःला स्टिम्युलेट करत नाहीत एक्सपिरियन्स करायला की आपण काय केलं म्हणजे ते ऑर्गॅझम्स आपल्याला एक्सपिरियन्स करता येतील आणि ते मल्टी ऑर्गॅझम्स आपल्याला करता येतात ह्याचा कॉन्फिडन्स जोपर्यंत येत नाही स्वतः स्टिम्युलेट करून तोपर्यंत ते लर्निंग ते पार्टनर बरोबर घेऊन जात नाही त्यामुळे हे मल्टी ऑर्गजम्स किंवा मल्टिपल ऑर्गॅझम येण्याची जी क्षमता प्रत्येक स्त्रीमध्ये असते ती तिला शिकावी लागते बहुतेक आपण जेव्हा रिसर्चमध्ये बघतो की बाय द टाईम काही बायका पन्नास पंचावन्नच्या होतात तोपर्यंत ते शिकून जातात की स्वतःचं ऑर्गॅझम कसं एक्सपिरियन्स करायचं आणि काय केलं म्हणजे जा ऑर्गॅझम जास्त सॅटिस्फाईंग असतं हे पण आपल्याला रिसर्चमधनं माहिती आहे की जे कपल्स एकत्र ऑर्गॅझम एक्सपिरियन्स करतात ते त्यांच्या शा� सेक्शुअल ॲक्टिव्हिटीला जास्त चांगलं रेटिंग देतात म्हणजे जरी महिलांना प्रेग्नंट राहण्यासाठी ऑर्गॅझम्सची फिजिओलॉजिकल तशी गरज नसते तरी जेव्हा ती महिला ऑर्गेझम एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स करते ती त्या सेक्शुअल एक्सपिरियन्सला जास्त सॅटिस्फाईंग किंवा समाधानकारक रेट करते सो so, तुम्ही बोलताय त्यातनं एक हे पण जाणवतो की दरवेळेला पार्टनरवर अवलंबून राहण्यापेक्षा बायकांनी ऑर्गेझमिक कसं व्हायचं तर स्वतः स्वतः एक्सप्लोर करून बॉडीला एक्सप्लोर करून ते शिकण्याची गरज yes, yes. आहे येस येस पेक्षा असं मी नाही म्हणणार कारण आपल्या स्टडीजमध्ये किंवा रिसर्च मध्ये आपल्याला माहिती की ऑर्ग और, ऑरगॅजमिक होणं किंवा क्लिटरल स्टिम्युलेशन शिकणं हे पार्टनर्स किंवा मल्टिपल पार्टनर्स किंवा न्यू रिलेशनशिप वरतीच अवलंबून असतं असं नाही कारण की की बऱ्याच काही आहेत जाऊ दे आपण दुसरं एक्सप्लोर मला समाधान मिळत नाही मला दुसरा पार्टनर एक्सप्लोर करायचं किंवा काही पुरुष येतात की मी माझ्या वाईफला सॅटिस्फाय नाही करू शकत ते आता आमचं रिलेशनशिप डिवोर्स वरती आलंय तिला दुसरा पार्टनर शोधायचाय तर काहीत कुठेतरी गैरसमज असते की आपल्या करंट पार्टनरला जमत नाही म्हणजे आपल्याला नवीन पार्टनर शोधायला पाहिजे ऍक्च्युली तसं नसतं जे आपल्याला रिसर्च मधनं माहिती की जे लॉंग टर्म रिलेशनशिप्स आहेत जिथे पार्टनर्स शिकायला तयार असतात त्याच्यामध्ये जेव्हा बायका ऑर्गॅजमिक होतात किंवा ऑर्गॅझम्स मध्ये कॉन्फिडन्स ठेवायला लागतात की हो आपला पार्टनर ओपन आहे आपल्याला काय पाहिजे तो ऐकायला तयार आहे आपण जे सांगतो ते तो करायला तयार आहे तो त्याच्या सेक्शुआलिटी मध्ये आणि सेक्शुअल फंक्शन मध्ये कॉन्फिडेंट आहे जेव्हा अशा बायका ओपन अप होतात तेव्हा त्यांचं सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन खूप प्रमाणात जास्त असतं फक्त सेक्स बद्दल नाही तर इतर गोष्टींमध्ये सुद्धा त्या रिलेशनशिप मध्ये सेफ सेफ फील करतात आपले जे इनर मोस्ट कन्सर्न्स असतात ते बोलायला मोकळे होतात तेव्हा ते सेक्शुअल बद्दल बोलायला फ्रीडम एक्सपिरियन्स करतात आणि जेव्हा ते कम्युनिकेट करू शकतात आणि सांगू शकतात तेव्हा त्यांचं रिलेशनशिप अजून एनहास होतं ज्या ज्या रिलेशनशिप्समध्ये पार्टनर्स त्यांच्या बायकांना सेक्स टॉय यूज करण्यासाठी सपोर्टिव्ह असतात ते रिलेशनशिप्स जास्त सिक्युअर आणि जास्त कॉन्फिडेंट व्हायला लागतं आणि त्या बायका जास्त प्रमाणात समाधान एक्सपिरियन्स करतात हेही आपल्याला लक्षात येतं आणि हे मी आता माझ्या क्लिनिकमध्ये सुद्धा बघते की जे जे कपल्स येतात ते ॲक्च्युली सेक्स टॉईस एक्सप्लोअर करण्यामध्ये फेवरेबली बघतात ते अजून प्रमोट करतात किंवा एन्करेज करतात त्यांच्या बायकांना ते रिलेशनशिप्स डेफिनेटली जास्त स्ट्रॉंग आहेत जास्त सपोर्टिव आहेत जास्त सॅटिस्फाईंग आहेत कम्पेअर्ड टू ज्याच्यामध्ये नवरा त्या बाईबरोबर येत पण नाही किंवा तुझं तू तु सॉर्ट आऊट कर माझा काही संबंध नाही जाऊ दे कशाला करायचं तुला काय करायचं आहे माझं समाधान झाल्याशी कारण अशा ॲटिट्यूडचे जेव्हा नवरे असतात तेव्हा त्या बायका कायमच अनसॅटिस्फाईड राहतात हेही मला बघायला मिळतं आहे ऑर्गॅझमचं आणि तसंच तुम्ही महत्व सांगितलं तर त्याच्या हेल्थसाठी बायकांनी काय करायला पाहिजे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कुठल्याही जेनेटल हेल्थचा आणि सेक्शुअल हेल्थचा आपण पूर्वी म्हणालो की ओव्हरऑल हेल्थ तुमची चांगली असणं गरजेचं आहे उलट बायकांमध्ये तर हे अजूनच गरजेचं आहे कारण की ती क्लिटरसची एरिया लपलेली असते तिथे ब्लड फ्लो कुठल्या प्रमाणात किती छानपैकी कायम राहील हे नेहमी बायका मॅस्टरबेशननी एक्सप्लोअर करतातच असं नाही त्यामुळे अशी गोष्ट इन्क्लूड करणं खूप महत्त्वाचं आहे तर ओवरऑल हेल्थमध्ये तुमचं तुमच्या झोपेची क्वालिटी स्ट्रेस लेवल्स कमी असणं तुम्ही करेक्ट आहार क घेणं व्यायाम घेणं आपण पूर्वी पण बोलतो की ज्या बायका एक्सरसाइज करतात ॲथलीट्स जे असतात त्यांच्यामध्ये क्लिटरल ब्लड फ्लो थर्टी पर्सेंटनी जास्त असतो मग एक्सरसाईज रेग्युलर होणं ह्याचासुद्धा एक महत्त्वाचा रोल आहे क्लिटरल ब्लड फ्लो मेंटेन करण्यामध्ये जशा बायका मेनोपॉजमधनं जायला लागतात तर क्लिटरस जे एकूण ब्लड फ्लो असतो त्याचा आकार असतो तो थोडासा कमी व्हायला लागतो की त्याचा साईज कमी व्हायला लागतो किंवा त्याचं श्रिंकिंग व्हायला लागतं ड्रायनेस यायला लागतं हे जेव्हा व्हायला लागतं तर जे, जे स्टिम्युलेशन आहे ते मेंटेन करणं गरजेचं आहे ॲटलीस्ट वन्स एव्हरी टू वीक्स दोन आठवड्यातनं एकदा तरी ती क्लेट्रसची एरिया स्टिम्युलेट झाली पाहिजे तिथे कोकोनट ऑइल किंवा जर तुम्ही डॉक्टरांना भेटलं तसं तर वजायनली जायनली इस्ट्रोजन वापरणं तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे मेजर आहे ते कायम ठेवणं त्या एरियाला स्वच्छ ठेवणं लक्ष देणं ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत कुठल्या स्त्रीसाठी जसं पुरुषांनी त्यांचं लैंगिक आरोग्य जपणं कसं महत्त्वाचं आहे तसंच स्त्रियांनी सुद्धा क्लिटरस त्याच्या आजूबाजूची जागा कशी केअर करायची कसं लुकआफ्टर करायचं हे त्यांनी स्वतः शिकणं शिकलं तर चांगलंच चा आहे नसलं समजलं किंवा नसलं कळत त्यांनी त्यांच्या तेन डॉक्टरांना जरूर जाऊन विचारावं चेकअपच्या चे वेळेला सुद्धा विचारावं आणि आपल्या शंकांचं निरसन करावं हे खूप महत्वाचं आहे yes, येस मॅडम हा संपूर्ण टॉपिकच खूप निग्लेक्टेड विषयावर होता असं मला आता जाणवत आहे कारण क्लिटरस हे फक्त ऐकून माहिती असतं शिष्णिका हा शब्द कानावर पडलेला असतो म्हणजे नेमकं फंक्शन काय आहे तसंच ऑर्गॅझमचा आणि त्याचा कसा जवळचा संबंध आहे मल्टीऑर्गॅझमिक असणं काय आहे बायकांनी तर या विषयी तुम्ही खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलात सो असेच निग्लेक्टेड टॉपिक पण ते तेवढेच इंटरेस्टिंग आहेत आणि महत्त्वाचे आहेत तर ते, ते, ते आपण घेत राहणार आहोत त्याच्यामुळे ऐकत राहा व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट तसंच यूट्यूबला तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल आमचा चॅनल लाईक केला नसेल तर नक्की करा तसंच हा एपिसोड आवडला असेल तर त्याची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा डिस्क्लेमा This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.